काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रो मामा, भाचीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अग बाईताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं? खरेदीसाठी इकडे तिकडे धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठ? अहो, आपल्या वाल्मिक रावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल. कोरोनाच्या संकटामध्ये महाविकास आघाडी सरकारनं अत्यंत प्रभावी आणि पारदर्शक काम करताना सत्य आकडेवारी सांगितली आहे. याउलट ज्यांनी आकडेवारी लपवली त्या राज्यांचे मृतदेह गंगेच्या कडेला साचले होते. कोरोनाचं संकट अद्याप संपलं नाहीये. प्रत्येकानं काळजी घेणं अत्यंत गरजेचं असून थोरात सहकारी साखर कारखान्यानं उभारलेला ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील खेमनर, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संतोष हासे, अजय फटांगरे, गणपत सांगळे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. टास्क फोर्सच्या मते तिसरी लाट येण्याचा मोठा धोका आहे. यामध्ये राज्यात 50 लाख रुग्ण असू शकतात, त्यामुळे प्रत्येकानं काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर दुसऱ्या लाटेमध्ये निर्माण झालेल्या ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे राज्य सरकारनं 3,000 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलंय. यामध्ये राज्यातील 23 सहकारी साखर कारखान्यांनी सहभाग घेतलाय. साखर कारखान्यांमधून थोरात कारखाना हा तिसरा ऑक्सिजन निर्मिती करणारा कारखाना ठरला आहे, असंही मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय. कोरोनाची दुसरी लाट आली, त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ठरली ऑक्सिजन. आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्याकरता खूप धावपळ संपूर्ण देशामध्ये झाली आणि अनेक जीव सुद्धा गेले. महाराष्ट्रामध्ये आम्ही खूप काळजी घेण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये काही प्रमाणात यशही आले, नाकारता येणार नाही. परंतु ऑक्सिजनचा पुरवठा नाही म्हणून परत जीव गेला अशी काही परिस्थिती आम्ही होऊ दिली नाही. परंतु संभाव्य तिसरी लाट जी सांगितली जाते आहे तिची काळजी आम्ही करतो आहोत. आणि ती काळजी करत असताना असाही निर्णय झाला की जे आपले सहकारी साखर कारखानदारी आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा आणि त्यांनी सुद्धा छोटे प्लॅन्ट उभे करावे. माझ्या माहितीप्रमाणे 15-16 साखर कारखान्यांनी यामध्ये पुढाकार घेतलेला दिसतो आहे. प्लॅन्ट अजून कोणाचा सुरू झाला की नाही मला माहीत नाही, परंतु संगमनेरचा हा आमचा साखर कारखाना, सहकारी साखर कारखाना, यामध्ये आम्ही पुढाकार घेऊन आज हा प्लॅन्ट सुरू होतो आहे. आणि यामधून ऑक्सिजन तयार होणार आहे तो कमीत कमी 100 पेशंटला उपयोगी येईल इतका ऑक्सिजन हा तयार करण्याचा प्रयत्न आमचा आहे. आणि म्हणून आजचा हा दिवस याकरता महत्वाचा आहे की तिसऱ्या लाटेमध्ये आपली जी ऑक्सिजनची गरज आहे ती पूर्ण करण्याकरता म्हणून जो प्रयत्न आहे त्याचा एक भाग म्हणून आज ही सुरुवात संगमनेर कारखान्यावर केली जाते आहे. शासनाची तयारी ही सुरू आहे की तिसरी लाट आली तर तिचं स्वरूप किती गंभीर राहील, यापैकी टास्क फोर्सने सांगितलेलं आहे की खूप गंभीर स्वरूप राहू शकतं आणि आपण काळजी घेतली नाही तर त्याचं गांभीर्य खूप राहू शकतं आणि त्यामध्ये अडचणीचे जे विषय असतील त्यामध्ये ऑक्सिजन राहणारच आहे. आणि म्हणून यामध्ये जे ऑक्सिजन निर्माण करायचं आहे, जवळजवळ 2,000 टन ऑक्सिजन निर्मिती करता म्हणून उद्दिष्ट ठेवून काम हे चाललेलं आहे. आणि म्हणजे ते त्या दृष्टीने सगळीकडे ते प्लांट उभे केले जात आहेत, त्यातला एक भाग म्हणून आज आम्ही ही सुरुवात केली आहे. कोरोनाची पहिली लाट झाली, दुसरी आली आणि दुसऱ्या लाटेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ठरली ऑक्सिजन आणि काही इंजेक्शन. ऑक्सिजनची करता खूप धावपळ झाली, कारण आपण जी ऑक्सिजनची निर्मिती करतो ती 1400 टनाची आपली क्षमता महाराष्ट्राची आहे. आपण ती वाढून 1800 पर्यंत गेलो, परराज्यातून ऑक्सिजन आपल्याला आणावा लागला, खूप धावपळ त्याकरता करावी लागली आणि पुरवठा केला. तरी महाराष्ट्राने ऑक्सिजनचा पुरवठा अत्यंत यशस्वीरीतीने केला, चांगलं नियोजन केलं हे सर्वांनी मान्य केलेलं आहे. परंतु तिसऱ्या लाटेचा जो धोका आहे त्याची सुद्धा काळजी करावी लागते. आणि म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या लाटेची तयारी हा विषय घेऊन काम करण्यास सुरुवात केली.
आणि त्यामध्ये ऑक्सिजन जो आज आपल्या 1400 मेट्रिक टन तयार करतो आपण तो 3000 पर्यंत नेण्याची त्यांनी संकल्पना ठेवलेली आहे आणि त्या दृष्टीने सगळ्यांना आवाहन सुद्धा केलं आहे. हॉस्पिटल्स आहे त्यांनी स्वतःचे प्लांट्स करावेत. या व्यतिरिक्त शासकीय रुग्णालयांना सुद्धा शासनाच्या फंडातून निधीतून प्लांट्स वगैरे आहेत. या व्यतिरिक्त ज्यांना ज्यांना ऑक्सिजनचे प्लांट तयार करतात त्यांनी केले पाहिजे हा आग्रह त्यांनी धरला आणि म्हणून सहकारात आणि खाजगी साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात आहे त्यांनी सुद्धा पुढाकार हा यामध्ये घेतलेला आहे. यामध्ये आमची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आहे तिनं सुद्धा आवाहन केलं. त्यांनी सुद्धा तांत्रिक मार्गदर्शन त्यामध्ये ठेवलं आणि त्यामधून काही साखर कारखाने आम्ही पुढे आलेलो आहोत की ज्या साखर कारखान्यांना ऑक्सिजनचे प्लांट आम्ही करावयास घेतलेले आहेत आणि त्या पद्धतीनं आजचा या सहकारी साखर कारखान्यामध्ये हा ऑक्सिजन प्लांट आज सुरू झालेला आहे. परदेशातून मशिनरी आणावी लागली त्यामध्ये थोडा वेळ गेला परंतु त्यामध्ये आज प्लांट हा सुरू झालेला आहे आणि 100 रुग्णांना ऑक्सिजन करता म्हणून जी गरज लागेल ती पूर्ण करणारा अशा प्रकारचा हा प्लांट आहे. साधारणतः 90 सिलेंडर भरू शकतील इतकी क्षमता या प्लांटची आहे. इतरही साखर कारखाने आता लवकरच त्यांची प्लांट उभारणी हे करतायत सहकारी त्यामध्ये पूर्णपणे साखर कारखानदारीचं आहे. हा धोका खूप मोठा सांगितला जातोय. टास्क फोर्सनं जर असं म्हणलं की तिसरी लाट जी येईल तिच्यामध्ये 50 लाख रुग्ण राहतील. 50 लाख लोक जर बाधित होणार असेल तर तयारी खूप मोठी करावी लागणार आहे. ही लाट येऊ नये याकरता जे काळजी घ्यायची ती घेतली पाहिजे. त्याचं व्हॅक्सिनेशन आहे ते पूर्ण केलं पाहिजे. नागरिकांनी सुद्धा स्वतःची काळजी घेतली पाहिजे आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. परंतु हे सगळं करूनही लाट आलीच तर तिची तयारी असली पाहिजे म्हणून शासन पूर्णपणे तयारी करतं आणि 50 लाख जर रुग्ण येणार असं जर अपेक्षित धरलं तर 25 लाख रुग्ण हे शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेतील 25 लाख खाजगी घेतील या दृष्टीनं सर्व तयारी चालली आहे. त्यामध्ये ऑक्सिजन हे सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट ठरणार असल्यामुळं हे सर्वांच्या सहकार्यानं यामध्ये या प्रश्नाला सामोरं जावं लागणार आहे या समस्येला सामोरं जावं लागणार आहे आणि म्हणून सहकारी साखर कारखाने म्हणून हा जवळपास 65 लाख रुपये खर्च करून हा प्लांट आम्ही उभा केला. तर या ऑक्सिजन निर्मिती प्लांटमधून दररोज 850 किलो ऑक्सिजन निर्माण होणार असून 100 रुग्णांना पुरेल इतका हा ऑक्सिजन आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक कारखान्याच्या अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केलं तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी करून कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी सर्वांचे आभार मानले. बाबासाहेबकडू सी न्यूज मराठी संगमनेर.